वडाळ्यातल्या बलात्कार प्रकरणी अखेर दोघे संशयित अटकेत। आयबीएन लोकमतच्या बातमीनंतर छकुलीला हलवलं स्पेशल वॉर्डमध्ये, तर तिला खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्याची भाजपा आमदार मनीषा चौधरींची मागणी। मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यातही 4 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना उघड, मुलीची प्रकृती गंभीर, पीडित चिमुरडी महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल। नमस्कार, मी केतकी जोशी। महाराष्ट्र नामामध्ये आपण राज्यातल्या घडामोडी तर जाणून घेतच आहोत, पण अत्यंत मन विषण्ण करणाऱ्या अशा या 2 घटना आहेत। 9 वर्षाच्या 4 वर्षाच्या चिमुरडींवर बलात्कार होत आहेत, ही कोणती मानसिक एक विकृती समाजामध्ये पसरत चालली हा खरोखर प्रश्न येतोय। या आरोपींना शिक्षा कधी होईल, त्यांना पकडलं कसं जाईल, या प्रश्नापेक्षाही या ज्या निष्पाप कळ्या आहेत यांचं पुढचं आयुष्य कसं असेल हा खरं तर गंभीर प्रश्न आहे। आणि आम्ही हेच सगळं वास्तव तुमच्यापर्यंत मांडणार आहोत, पण त्याआधी आपण बघूयात इतर काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येण्याची शक्यता, फडणवीस मंत्रिमंडळात सेना येईल, सहकार मंत्री चंद्रकांत पाटलांना विश्वास, तर मोदी मंत्रिमंडळातून बाहेर पडणार नसल्याचं अनंत गीतेंनी केलं स्पष्ट। भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी नगरच्या कर्जत जामखेडचे आमदार राम शिंदे यांच्या नावाची चर्चा, दिल्लीत भाजपा अध्यक्ष अमित शहांसोबत झालेल्या मंत्री बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावरही झाली चर्चा। उस्मानाबादमध्ये शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, खासदार रवी गायकवाड यांना मारहाण, एकनाथ खडसेंच्या समोरच कार्यकर्ते भिडले, मराठा आरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी अडवली खडसेंची गाडी। ज्या पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाचं होर्डिंग लागेल तो पदाधिकारी त्या पदावर दुसऱ्या दिवशी नसेल। राज ठाकरेंनी केली कार्यकर्त्यांची कान उघडणी, पक्षात बदल करायला सुरुवात, कार्यकर्त्यांना दिला स्वतःचा ईमेल आयडी, तर वाढदिवसाचे होर्डिंग्स न लावण्याची भरली तंबी। युद्धनौका विक्रांतवर हातोडा पडायला सुरुवात, मुंबईतल्या शिप ब्रेकिंग यार्डात विक्रांत भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू, युद्धाचा गौरवशाली इतिहास होणार नष्ट। आणि आता संत्र्यापासून वाईन, अडचणीत आलेल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना वाईनच्या प्रक्रिया उद्योगामुळे आधार मिळण्याची शक्यता, नागपूर महोत्सवात ऑरेंज वाईनचा समावेश। आणि आपण सुरुवात करतोय एका अत्यंत महत्वाच्या धक्कादायक अशा बातमीपासून। मुंबईमध्ये वडाळा इथे 28 दिवसांपूर्वी 9 वर्षांच्या छकुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आज अखेरीस 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे। आयबीएन लोकमतनं काल रात्री बातमी दाखवल्यानंतर तासाभरातच या 9 वर्षाच्या छकुलीला सायन हॉस्पिटलच्या स्पेशल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं। 28 दिवसांपूर्वी छकुलीवर पाशवी बलात्कार करण्यात आला होता आणि त्यामध्ये तिच्या गुप्तांगाला आणि अंतर्गत अवयवांना गंभीर जखमाही झाल्या आहेत। पण सुमारे महिनाभर ही छकुली हॉस्पिटलमध्ये होती, सायन हॉस्पिटलमध्ये होती, आणि या सायन हॉस्पिटलमध्ये तिच्याकडे अक्षम्य असं दुर्लक्ष झालं असं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे, आणि त्यामुळेच तिची प्रकृतीसुद्धा गंभीर होती। पण आता बातमी दाखवल्यानंतर तिला योग्य उपचार मिळत आहेत आणि तिच्या सुरक्षेसाठी आता महिला पोलीसही तैनात करण्यात आलेत, तर तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केली गेली आहे। उपचारांमध्ये हलगर्जीपणा झाला असेल तर संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासनही राज्य सरकारनं दिलं आहे। आतापर्यंत आम्ही मुलगीच्या मदतीने आम्ही पोटरे काढलेले आहे, त्या पोटरेनुसार आम्ही आमच्या रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार आणि वडाला टीटी आणि अँटोफिल परिसर असलेले अशा प्रकारच्या आमच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारला आम्ही शोधलेला आहे। जवळपास आतापर्यंत 140 लोकांना आम्ही शोधलेलं आहे आणि काही सायंटिफिक एव्हिडन्स एकत्र करून त्याच्या सॅम्पलिंग पण आम्ही केलेलं आहे आणि तपास चालू आहे। हा योग्य दृष्टीने तपास सुरू असल्यामुळे आम्ही DNA सॅम्पलिंग वगैरे केलेलं आहे, ट्रायल अँड एरर बेसिसमध्ये काय मॅच झाले काय इनकेस सॅम्पलिंगमध्ये काय आहे पूर्ण चेक करत आहे। आपण बघतोय की काय म्हणतात, आत्ता कुठे या मुलीला उपचार मिळायला सुरुवात झालेली आहे आणि महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर तसंच महिला आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह, विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर हे सगळेजण या मुलीला भेटायला, या छकुलीला भेटायला, तिच्या आईवडिलांची भेट घ्यायला हॉस्पिटलमध्ये गेले। त्याचप्रमाणे रिपाईचे खासदार रामदास आठवले, भाजपच्या आमदार मनीषा चौधरी, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, खासदार राहुल शेवाळे,
शिवसेनेचे नेते यशोधर फणसे तसंच शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन या चकुलीची विचारपूस केली. शिवसेनेनं 50,000 रुपयांची मदत या मुलीला दिली तर रिपाईनं 25,000 रुपयांची मदत या चकुलीला दिलेली आहे. आणि आयबीएन लोकमतनं काल रात्री ही बातमी दाखवली त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर या छकुलीची चौकशी करण्यासाठी अनेक नेत्यांची सायन हॉस्पिटलमध्ये रीग लागली. हॉस्पिटल प्रशासन के बारे में हमने हॉस्पिटल प्रशासन को बताया है कि इसके ऊपर इंक्वायरी कीजिए, कहाँ पे कुछ कमी रह गई है, कहाँ ट्रीटमेंट ऑफ लाइन में कमी रह गई है, वो इंक्वायरी करके जो भी कुछ है वो आप कैबिनेट के सामने दीजिए. कल मीडिया के माध्यम से जो हमारी कैबिनेट है पंकजा मुंडे ने वो कहा कि उनके एनजीओ के माध्यम से और सरकार पूरा खर्चा करने के लिए तैयार है और महानगर पालिका पूरा खर्चा करेगी और सरकार पूरा खर्चा करेगी. सायन रुग्णालयाचा भोंगळ कारभार आहे ह्याच्या आपल्या मताशी मी शतशा त्याच्याबद्दल मी सांगू शकते की डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली, परंतु डॉक्टरांनी ट्रीटमेंट देत असताना डॉक्टरांनी पीडित जी मुलगी आहे तिच्या आई वडिलांचा सुद्धा विचार करायला हवा होता. ब्लड टेस्ट करायला वडिलांना जावं लागतं, त्या माणसाला सायन हॉस्पिटलची माहिती सुद्धा नाही आहे का कुठल्या वॉर्डमध्ये त्यांनी जावं. तो घुम 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 घुमतोय आणि नंतर म्हणतात आता हे ब्लड तुमचं घेऊ शकत नाही, हे चालणार नाही, आता उद्या पुन्हा तुमचं ब्लड घ्यायला लागेल. किती गंभीर बाब आहे. त्याचे वडील बरोबर माझं बोलणं झालं. इथे मिस्टर डेरे पण आहे, दीन डॉक्टर मौलिक पण आहे. त्यांनी मला बांधेरी दिलेली आहे की पुढे जाताना त्याच्यावरती अलर्जी झालेली आहे, रिॲक्शन आलेलं आहे, त्याच्यावरती नंतर ते चांगली केअर घेणार, चांगली त्याला ट्रीटमेंट भेटणार. महाराष्ट्र सरकारचे जे मनोधैर्याची जे स्कीम लागू होते त्यांना नक्की ते आम्ही मुलीला लागू करून देणार. एका वीकमध्ये चांगली त्याला ट्रीटमेंट पण भेटेल. लेट झालेला आहे मी समजू शकते, पण आता पुढे जाताना ते आता माझी मुलगी आहे, महाराष्ट्राची मुलगी आहे आणि मुंबईची मुलगी आहे. ही मुंबईची मुलगी आहे असं म्हणत आत्ता कुठे या मुलीवर योग्य उपचार करायला सुरुवात झाली आहे. ही भयकथा तर खूप भीषण आहेच आहे, पण मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यामध्ये सुद्धा अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. घरासमोर खेळत असलेल्या एका 4 वर्षांच्या चिमुरडीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. या चिमुरडीचं घरासमोरूनच अपहरण करून तिला विरार स्टेशनजवळच्या झाडीमध्ये नेण्यात आलं आणि तिच्यावर तिथे बलात्कार करण्यात आला. ही चिमुरडी त्यानंतर विरार रेल्वे स्टेशनवर रडत होती आणि तिला प्रवाशांनी पाहिलं आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीनं तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचं उघड झालं. या चिमुरडीची प्रकृती आता गंभीर आहे आणि तिला मुंबईच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आता दाखल करण्यात आलंय. नालासोपा पोलीस ठाण्याला CR नंबर 687 2014 कलम 363 376 नंतर पोक्सोमध्ये 4, 8 आणि 9 या क्रमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी म्हणजे ज्या ठिकाणावरून त्या मुलगीला नेण्यात आलं त्या ठिकाणचे CCTV फुटेज वगैरे हे केलेले आहेत, ताब्यात घेतलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आरोपीबाबत तपास करत आहोत. मन विषण्ण करणाऱ्या अशा 2 घटना आहेत या मुलींच्या उपचारांवर आणि या बातम्यांवर तर आम्ही लक्ष ठेवून असणारच आहोत. पण आता महाराष्ट्रनामामध्ये बघूयात आपण काही राजकीय घडामोडी. नवी दिल्लीमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारासोबतच भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावरही चर्चा झाली. अहमदनगरमधल्या कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार राम शिंदे यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा झाली आहे. राम शिंदे संघाच्या जवळचे मानले जातात. दुसरीकडे शिवसेना सत्तेत सामील होणार का याबाबत आता वेगवेगळ्या नेत्यांकडून संकेत मिळायला लागलेत आणि हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेना भाजप एकत्र येतील त्या दृष्टीनं दोन्ही पक्षात कदाचित चर्चा सुरू होईल अशी शक्यता आता दोन्ही पक्षातले नेते बोलून दाखवत आहेत. येत्या 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेना नक्की असेल असं राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील म्हणत आहेत. तर अशीच शक्यता शिवसेनेचे केंद्रातले मंत्री अनंत गीते यांनी सुद्धा बोलून दाखवली आहे. राज्यातल्या भाजप सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत शिवसेना सकारात्मक असून त्या दृष्टीनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बोलणी सुरू आहेत असंही अनंत गीते म्हणालेत. तर राज्यातलं सरकार अस्थिर नाही, शिवसेनेला सोबत घेऊन सरकार चालवू असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. भाजपचं राज्यातलं सरकार हे अस्थिर नाही, तरीही शिवसेनेला बरोबर घेऊन सरकार करायचं आहे. आज उद्याकडे स्पष्टता येईल आणि 25 ते 30 मध्ये जो विस्तार आहे त्या विस्तारामध्ये नक्की शिवसेना असेल. या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठी म्हणून पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे स्वतः या बाबतीमध्ये लक्ष घालतायत, ते प्रयत्न करतायत, व्हावी अशी इच्छा सुरुवातीपासून उद्धवसाहेबांनी व्यक्त केलेली आहे, भविष्यात सुद्धा व्हावी अशी इच्छा आहे.
मी स्वतः या बाबतीमध्ये लक्ष घालतोय, कारण मी जेव्हा कॅबिनेटला जातो त्यावेळेला तिथे गेल्यानंतर सगळेच मंत्री भाजपचे खुश होतात, ते म्हणतात गीते जी आहे मतलब शिवसेना साथ में है। आपण बघतोय स्पष्ट संकेत एकीकडे मिळत आहेत, तर दुसरीकडे मात्र शिवसेना आणि भाजपमधल्या कार्यकर्त्यांचा वाद अक्षरशः मारहाणीपर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे। उस्मानाबादमध्ये याचं प्रत्यय आलेलं आहे। उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मारहाण केल्याचा प्रकार आज उस्मानाबादमध्ये घडला। महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासमोर ही मारहाण झाली आहे। एकनाथ खडसे आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आले होते आणि यावेळेला शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या घरी खडसे यांची भेट घेण्यासाठी गेले होते। त्यावेळेला भाजपचे स्थानिक नेते संजय निंबाळकर यांनी तुळजापूर विधानसभा प्रचाराचा मुद्दा काढत खासदार रवींद्र गायकवाड यांच्याबरोबर हुज्जत घातली आणि यानंतर रवींद्र गायकवाड आक्रमक झाले। या सगळ्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। दरम्यान खासदार रवींद्र गायकवाड आणि संजय निंबाळकर यांच्यात मारहाण झाली नाही तर शाब्दिक चकमक झाली असं एकनाथ खडसे यांनी सांगितलंय। राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे हे दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर गेले होते आणि मराठा आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी खडसे यांची गाडी अडवली। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीचं निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते। त्यांना पोलिसांनी एकनाथ खडसे यांना भेटायला मज्जाव केला आणि त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे यांची गाडी अडवून घोषणाबाजी केली। यानंतर आपण महाराष्ट्र नामामध्ये एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत ज्या पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाचं होर्डिंग लागेल तो पदाधिकारी त्या पदावर दुसऱ्या दिवशी नसेल। राज ठाकरेंनी केली कार्यकर्त्यांची कान उघडणी, पक्षात बदल करायलाही केली सुरुवात। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि यावेळी त्यांनी जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींची घोषणा केली। राज यांनी कार्यकर्त्यांना स्वतःचा ईमेल आयडी दिलाय। आज बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना वाढदिवसाचे होर्डिंग्स न लावण्याचे आदेश सुद्धा दिलेत। ज्याच्या वाढदिवसाचे होर्डिंग्स लागतील तो दुसऱ्या दिवशी आपल्या पदावर नसेल अशी तंबीही राज ठाकरेंनी दिली आहे। मी वाटेल त्या गोष्टींची दखल नाही घेणार, पण जे पक्षासाठी उपयुक्त गोष्टी असतील, पक्षासाठी योग्य गोष्टी असतील, समाजासाठी ज्या योग्य गोष्टी असतील त्याची मी जरूर दखल घेईन आणि म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना मी नव्याने क्रिएट केलेला माझा ईमेल आयडी देत आहे, तो आहे कनेक्ट CONNECT कनेक्ट RajThakre@gmail.com राज ठाकरे कनेक्ट राज ठाकरे हा एकत्र आहे सगळं आणि ठाकरेचं स्पेलिंग TACKERAY। कशाला लागतं तो होर्डिंग्स? एक वर्षाने वाढला, उपयोग काय? ज्या पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाचं होर्डिंग लागेल तो पदाधिकारी त्या पदावर दुसऱ्या दिवशी नसेल। फालतू चोचले मी इथे सहनच करणार नाही मी या गोष्टी। मला कुठून कुठून मोबाईलवरती अनेकदा फोन मेसेज येतात, कुठून कुठून महाराष्ट्रातून येतात, साहेब आज माझा वाढदिवस आहे शुभेच्छा द्या। मी देऊ? बर तू फोन करून मला सांगतोय कमा आलंय। आपण बघतोय चांगलाच दम भरलेला आहे राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना। यानंतर आपण महाराष्ट्र नामामध्ये एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर पाहूयात। युद्ध नौका विक्रांत वर हातोडा पडायला सुरुवात। भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतला तोडण्याचं काम सुरू झालंय। गेली अनेक वर्ष आपल्यातल्या अनेकांनी विक्रांतवर जाऊन तिला पाहिलं, तिचं कौतुक केलं, पण काही दिवसातच विक्रांत आपल्याला पुन्हा दिसणार नाहीये। आपण एक नजर टाकूयात विक्रांतच्या आतापर्यंतच्या प्रवासावर।
1950 दशक जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते, पाकिस्तानशी संबंध ताणलेलेच होते. भारताला आपल्या सैन्याबरोबरच गरज होती ती नौदलाला आणखी मजबूत करण्याची. या परिस्थितीत नौदलात मोठ्या दिमाखात सामील झाली ती INS विक्रांत, भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका. INS विक्रांतचा इतिहास बघितला तर 1957 साली भारताने ही अपूर्ण HMS हरक्युलस ब्रिटनकडून विकत घेतली. 1961 साली काम पूर्ण झाल्यावर INS विक्रांत या नावाने ही युद्धनौका सेवेत रुजू झाली. 1971 साली भारत पाकिस्तान युद्धात INS विक्रांतनं अत्यंत महत्वाची कामगिरी बजावली. 1997 INS विक्रांत सेवेतून निवृत्त झाली. 2002 साली विक्रांतवर युद्ध स्मारक आणि संग्रहालय बनवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. भारताच्या सीमांचं 4 दशकं रक्षण करणाऱ्या विक्रांची डागडुजी करणं परवडणार नाही असा पवित्रा तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण सरकारने. INS विक्रांतला वाचवण्याचे बरेच प्रयत्न झाले. काही सामाजिक कार्यकर्ते कोर्टातही गेले. राजकारण्यांनी विक्रांतवर आपली पोळी भाजण्याचा प्रयत्नही केला. पण अखेरीस ऑगस्ट 2014 सुप्रीम कोर्टानं विक्रांतला तोडण्यास हायकोर्टाने दिलेली मंजुरी कायम ठेवली आणि या आठवड्यात विक्रांतला तोडण्याचं काम सुरूही झालं. 1971 युद्धात पाकिस्तान सोबत अतिशय महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या या INS विक्रांतला अखेर भंगारात निघण्याची वेळ आली आहे. आणि या सगळ्या प्रकारावरून आपण पाहताय अगदी 57 वर्ष जवळपास ही नौका अविरतपणे भारताचं संरक्षण करत होती. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी भरपूर राजकारण केलं की आम्ही ही नौका वाचवू वगैरे वगैरे, पण आत्ता केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडेही सत्ता असताना याबद्दल कुठलीही कारवाई भाजप सरकारकडून करण्यात आली आणि आपण पाहतोय की INS विक्रांत लवकरच इतिहास जमा होणार आहे. राहुल झोरी, IBN लोकमत, मुंबई. आपण बघतोय खरोखरच दैदीप्यमान अशी कामगिरी बजावलेल्या या विक्रांतला आता मात्र विश्रांती देण्यात आलेली आहे आणि तिच्यावर हातोडा पडायला आता सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र नामामध्ये आता आज आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.